नमस्कार, मी भाग्यश्री फाटा। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज थोडीशी उसंत मिळाली, कारण अमेरिकेमध्ये थंडी कमी झाल्यामुळे रिफायनरीज परत चालू झाल्या। सौदी अरेबियातून जे प्रोडक्शन होत होतं ते प्रोडक्शन पुन्हा पूर्ववत झालं, आणि त्यामुळं आणि थंडी कमी झाल्यामुळे अर्थात मागणी पण कमी झाली, आणि म्हणून क्रूडचा भाव 66-67 अख्खा दिवस होता। विक्सही कमी झालं, पण 92 जवळपास आज डॉलर होतात, पण का असे ना, काही काही बाजू थोड्या थोड्या ढिल्या होत गेल्या, म्हणजे दिलासादायक होत गेल्या। त्यामुळे सुरुवातीला मार्केट आज आपलं वरती उघडलं, पण तरी सगळंच्या सगळं जवळजवळ 450 ते 500 पॉईंट मार्केट खाली आलं, आणि जवळजवळ आता रेडमध्ये जात आहे असं म्हणेपर्यंत मार्केट सावरलं। पण एवढी व्हॉलटॅलिटीसुद्धा सहन होणार नाही, कारण याच्यामध्ये स्टॉप लॉसेस ट्रिगर होऊन जातात। आज क्विक हिल यांचा बायबॅक जाहीर झाला, तर हा जो बायबॅक आहे हा बायबॅक 245 रुपयांनी ते लोक करणार आहेत। या बायबॅकमध्ये 9.85% इक्विटी घेतली जाणार आहे। 63.26 लाख शेअर्स हे लोक घेणार आहेत, आणि 155 कोटी रुपये बायबॅकसाठी वापरले जाणार आहेत। एकदा मला कमेंटमध्ये विचारलं होतं की मार्केट बायबॅक आणि टेंडर बायबॅक याच्यातला फरक काय असतो, तर टेंडर बायबॅकमध्ये ज्यांच्याकडे शेअर असतील त्यांना घरी फॉर्म पाठवले जातात, किंवा तुम्हाला मेल पाठवली जाते की तुमच्याकडे एवढे एवढे शेअर्स आहेत आणि त्याच्यापैकी इतके शेअर्स आम्ही बायबॅक करणार आहोत, आणि त्याच्यामध्ये कॉलम असतात। तुम्हाला जास्ती शेअर बायबॅकमध्ये द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता, पण तुम्हाला घरी मेल येते पोस्टाने पूर्वी फॉर्म येत असे, आणि त्या बायबॅकचा तुम्हाला ॲडव्हान्टेज पर्सनली मिळू शकतो। याला म्हणतात टेंडर बायबॅक। फक्त बायबॅकच्या रेकॉर्ड डेटच्या आधी तुमच्याकडे ते शेअर असावे लागतात, पण मार्केट बायबॅकच्या बाबतीत असं नाही। मार्केट बायबॅकच्या बाबतीत कसं आहे की त्यांनी किती रुपये बायबॅकसाठी खर्च केले ते सांगतात, किती रुपयापर्यंत ते बायबॅक करणार आहेत हे सांगतात। फक्त मार्केटमध्ये जो भाव चालू असेल त्या भावाला एक प्रकारचा सपोर्ट मिळतो, म्हणजे त्या भावाच्या खाली जर भाव गेला तर कंपनी बायबॅक करते की आपोआप भाव परत वाढतो, आणि आवाच्या सवा जर भाव वाढत गेला तर ते त्या रकमेला बायबॅक करत नाही। म्हणजे आता समजा उदाहरण घ्या की 200 रुपये भाव चालू आहे आणि 260 रुपयांनी त्यांनी मार्केट बायबॅक करणार असं सांगितलं, तर 200 रुपयाच्या खाली जाऊ शकणार नाही शेअर, कारण खाली गेला की कंपनीचे लोक शेअर मार्केटमधून खरेदी करत राहतील, पण 260 रुपयाच्या वर जर भाव गेला तर मात्र त्या लेव्हलला खरेदी करणार नाहीत, आणि त्यांना एक मुदत दिलेली असते, त्या मुदतीमध्ये त्यांनी तेवढे पैसे वापरायचे असतात आणि त्या मुदतीमध्ये शेअर बायबॅक करायचे असतात। हल्ली बायबॅकला टॅक्सेस विक्सेस सगळं द्यावं लागतं, पूर्वी बायबॅकला टॅक्सेस वगैरे काही द्यावे लागत नव्हते। हे टेंडर बायबॅकच्या बाबतीत, मार्केट बायबॅकच्या बाबतीत मात्र हा प्रश्न येतच नाही। नाल्कोची डिव्हिडंडसाठी 15 मार्चला बैठक आहे,
IDBI बँकेतला सरकारचा स्टेक, त्याचप्रमाणे LIC चा स्टेक विकून टाकणार आहेत आणि मॅनेजमेंटवरचा हक्कसुद्धा सोडून टाकणार आहे असं आज जाहीर करण्यात आलं. आणि त्यामुळे IDBIचा शेअर आज तेजीत होता. त्याचबरोबरीने इन्शुरन्समध्ये जी FDIची लिमिट होती ती 49% 74% करण्यासाठी कायदा केला गेला, कायद्यामध्ये तशी दुरुस्ती केली गेली. त्यामुळे आता FDI लिमिट 74% होण्यासाठी काही अडथळा येणार नाही. पारस डिफेन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजीचा निश सेक्टर म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण सेक्टरमधला IPO येऊ घातला आहे. त्यांनी DRHP फाईल केलेला आहे, पण हा छोटासा IPO आहे, फारसा मोठा नाही. पण ग्लेनमार्क फार्मा IPO घेऊन येत आहेत, म्हणजे अर्थात 2021 त्यांच्या API बिझनेसचा हा IPO असेल. ग्लेनमार्क लाईफ सायन्स असं त्याचं नाव आहे. ही मात्र त्यांचा विभाग जो आहे तो खूप मोठा आहे, पुरेसा मोठा आहे, त्यामुळे त्यांना चांगलं व्हॅल्युएशन पण याच्यासाठी मिळू शकेल. ते 130 API 700 customers सप्लाय करतात आणि 65 देशांमध्ये हे API सप्लाय करतात. त्यामुळे त्यांचा विचार असा आहे की ग्लेनमार्कचा हा IPO आणावा आणि IPOतून जी रक्कम त्यांना मिळेल ती त्यांना जे कर्ज झालं आहे ते कर्ज फेडण्यासाठी उपयोगात आणावी. आणि अशाच पद्धतीचा बरेच दिवसापासून बायोकॉनचाही IPO येऊ घातला आहे. बायोकॉन बायोलॉजिक्स असं त्याचं नाव आहे. हा बायोसिमिलरचा IPO आहे, तो मात्र कधी येणार अजून निश्चित नाही. पण ग्लेनमार्कचा IPO मात्र 2021 येईल. त्यांनी तशी तयारी ग्लेनमार्कच्या बाबतीत सुरू केली आहे. बाकीच्या सगळ्या बातम्या मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नेहमीप्रमाणे दिल्या आहेत. लाईक करा, सबस्क्राईब करा. काल मला 2-3 कमेंट्स खूप छान मिळाल्या, मी त्या कमेंट्सचा आदर करते. आदर, प्रेम, चांगली व्हावी कुठचीही गोष्ट याच्यासाठी अनेक मार्ग असतात. मला ते वादविवाद भांडण खूप आवडलं की दोघांनाही असं वाटत होतं की आदर केला पाहिजे. एकट्याने सांगितलं तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून बोला म्हणजे तुमचा व्हिडिओ खूप छान येईल. दुसरा म्हणतो अरे आजींचा आदर तरी करा, म्हणजे आदर दाखवण्याच्या पद्धती किती आहेत पहा. दोघांनाही तेच वाटतंय की माझा व्हिडिओ चांगला व्हावा म्हणजे अजून चांगला दिसेल, प्रेझेंटेशन चांगलं व्हावं. आणि दुसऱ्याला वाटतंय आजींचा आदर केला पाहिजे, प्रेझेंटेशन कसं चांगलं कर हे तू आजींना सांग, किती चांगली गोष्ट आहे. एवढा आनंद मला आयुष्यात कधीही मिळाला नव्हता की माझे वाचक माझा आदर करतात, व्हिडिओ चांगला व्हावा म्हणून प्रयत्न करतात. म्हणून मी दोन्हीही गोष्टींचं खूप स्वागत करते आणि तुमच्या या सगळ्या कमेंट्स मला आवडतात हे मी तुम्हाला आवर्जून सांगते. नमस्कार.